शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताह 2019 चा समारोपीय कार्यक्रम शुक्रवारी अभियंता भवन येथे पार पडला. या प्रसंगी सप्ताह दरम्यान कृतीपूर्वक उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्मचारी कंत्राटदार व उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. विद्युत निरीक्षक कार्यालय अमरावतीच्या वतीने सुद्धा विद्युत सुरक्षा सप्ताह 2019 अंतर्गत 11 ते 17 जानेवारी दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये चर्चासत्र, परिसंवाद, रॅली, पोस्टर्स, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेबाबत जागृती करण्यात आली. अमरावती शहरासह तालुक्याच्या विविध ठिकाणी विद्युत कंत्राटी कामगार, उद्योग क्षेत्रातील तांत्रिक कामगार यांना देखील संभाव्य अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. शुक्रवारी या विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अमरावती केंद्राचे चेअरमन डॉक्टर एस डब्ल्यू मोहोड, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे, अनिल वाकोडे, ग्रामीणचे कार्यकारी अभियंता ढोके, सहायक विद्युत निरीक्षक विजय शिंगणे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या संबोधनात विद्युत सुरक्षेची गरज व त्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच सुरक्षा सप्ताहाचे महत्व याबाबत माहिती दिली. सर्वसामान्य जनतेमध्ये विद्युत सुरक्षेबद्दल जनजागृती निश्चितच झाली असून याचा उपयोग सर्वसामान्यांना होणार आहे. तसेच विद्युत सुरक्षेबद्दल किती कठोर कायदे, नियम, अधिनियम किती केले, किती शिक्षा केली, शासन केलं, तरी सुद्धा विद्युत सुरक्षेबद्दल जोपर्यंत प्रत्येक जनमानसामध्ये याची जागरूकता येणार नाही, मनातून आपण विचार करणार नाही, तोपर्यंत याचा कुठल्याही प्रकारचे इम्प्लिमेंटेशन होणार नाही. दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्मचारी, कंत्राटदार व उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आठवडाभर शहरसह तालुक्याच्या ठिकाणी राबविल्या जाणाऱ्या या अभियानाला व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या आरसेन डिजिटल न्यूज चॅनलचं देखील यावेळी आभार मानण्यात आलं. या संपूर्ण विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये आमच्या वतीने करण्यात आलेल्या कामकाजाला व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देण्याचं जे मोलाचं कार्य आरसीएन केबल नेटवर्क अमरावती यांनी केलेलं आहे, त्याबद्दल मी आरसीएन केबल नेटवर्कचे संचालक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा मनापासून आभारी आहे.